सोमवारपासून पिंपरी चिंचवडकरांना दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 99% पाणी साठा असताना कपातीची कुऱ्हाड नागरिकांवर उगारली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत याही वर्षी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना हे धरण तुडुंब भरले असताना देखील पाणी कपात केली जात आहे. दिनांक 25 नोव्हेंबरपासून शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. यावेळी आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी शहराची लोकसंख्येचे कारण देत ही कपात केल्याचं सांगितलं आहे. अशी तजवीज आपण ठेवत आहोत की जर बॉन्ड्स किंवा लोन घेऊन आपल्याला कर्ज रोखे उपलब्ध करून घ्यावे लागले तर त्याची तजवीज आपण ठेवलेली आहे. केंद्र शासनाची जी योजना आहे कर्ज रोखे रेज करण्याची, त्याच्या करू शकलो तर आपल्याला फायनान्सिंग करणं देखील सोपं होऊन जाईल. आज सुद्धा आपली फायनान्शियल पोझिशन अशी आहे की निश्चितपणे आपल्याला हा पूर्ण खर्च फायनान्स करता येऊ शकतो, त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण आज हे कामं करण्यासाठी आपल्याकडे नाही. एक महत्त्वाची सूचना पाणी पुरवठा विभागाला जी दिलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेसाठी असेल, अमृत योजनेसाठी असेल, खोदकामं केली जात आहेत,